हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला बटाटा वाटाण्याची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: शिजवून घेतलेल्या बटाट्याचे काप, वाटाणा, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, गरम मसाला, जिरे, तिखट, मोहरी आणि तेल, आणि चवीनुसार आपण मीठ टाकायचे आहे. प्रथम आपण कढई गॅसवर ठेवायची. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचे. तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालून तो परतून घ्यायचा. कांदा छान तांबूस रंगावर परतायचा. कांदा छान असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. आपण सर्व मिश्रण एकत्र तेलावर परतून घेणार आहोत. टोमॅटो आपला छान भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये तिखट घालणार आहोत. तिखट आपल्यास हवे असेल तसे घालावे. आता आपण याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत. तसेच आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ घातल्यानंतर आपण यात आता शिजवलेले बटाट्याचे काप घालणार आहोत. तसेच आपण याच्यामध्ये शिजवलेला वाटाणा घालणार आहोत. मस्त आता हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचे आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. आपण बटाटा आणि वाटाणा वाफवून घेतलेला असल्यामुळे आपल्याला आता फक्त झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे या भाजीची. आपण आता कढईवरचे झाकण काढून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे वाटाणा बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही आता एका आपण वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे वाटाणा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। प्लीज तुम्ही हे नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। माझ्या चॅनलचे नाव आहे महाराष्ट्रीयन रेसिपीज आर्ट। थँक्यू।